दादा भुसेंच्या धुळे दौऱ्यादरम्यान शेतकरी आक्रमक झाले. दादा भुसेंना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखव. दादा भुसेंना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवलेले आहेत आणि मोठी बातमी आताच्या क्षणाच्या आपण पाहतोय. 50 खोके मंत्री ओके अशा पद्धतीची घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आलेली आहे. या संदर्भात ताजा अपडेट येतात आपले प्रतिनिधी उमाकांत अहिरा. उमाकांत आहेत काय ताजा अपडेट? नक्कीच रुबीना, आपण एकंदरीत जर पाहिलं तर शिंदे सरकारला शेतकऱ्यांना वारंवार सामोरे जावं लागतंय. धुळे जिल्ह्यातील कासारे येथे आज विविध कार्यक्रमांचं उद्घाटन होतं आणि त्या प्रसंगी मंत्री दादाजी भुसे हे आले होते आणि त्या ठिकाणी कासाऱ्यातील शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत जोरजोरात या घोषणा होत्या आणि दादा भुसेंसमोर त्यांचा निषेध केलेला आहे रुबीना. निश्चितच, मात्र आत्ताची सद्यस्थिती काय आहे उमाकांत? सध्या तर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं, परंतु त्या ठिकाणी दादा भुसेंनी त्यांना चर्चेसाठी बोलवलं. जे आंदोलक होते त्या शेतकऱ्यांना त्यांचं ऐकून घेतलं, परंतु शेतकऱ्यांनी दादा भुसेंचं कुठलंही ऐकलं नाही. तुम्ही ओला दुष्काळ का जाहीर केला नाही? साक्री तालुक्यात सरासरीनुसार जास्त पाऊस झालेला आहे, शेती पिकाचं नुकसान झालं असताना शिंदे सरकार का ओला दुष्काळ जाहीर करत नाही? यासाठी जोरजोराने घोषणा देत दादा भुसेंचा इथं जाहीर निषेध केलेला आहे शेतकऱ्यांनी रुबीना. उमाकांत, आपण ज्या पद्धतीने पाहतोय की शेतकरी इथं मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले होते आणि त्यानंतर जर आता आपण पाहिलं तर दादा भुसेंना त्यांनी काळे झेंडे देखील दाखवलेले. काय नेमकी शेतकऱ्यांची मागणी? शेतकऱ्यांची मागणी एवढीच होती की विकास कामांचं ज्या प्रकारे तुम्ही उद्घाटन करताय त्याच प्रकारे शेतकऱ्यांना देखील दिलासा द्यायला हवा. ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ त्यांच्या खात्यावर जी रक्कम नुकसान भरपाई आहे ती तात्काळ द्यायला हवी. शेतकऱ्यांचे पंचनामे व्हायला हवे, परंतु कुठल्याही शेतकऱ्यांचे इथं पंचनामे झालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांचा हा आक्रोश आणि दादा भुसेंना या आक्रोशाला सामोरं जावं लागलं रुबीना.